नमस्कार रोकठोकमध्ये आपलं स्वागत मी प्रसाद काथे आज सत्तावीस जुलै दोन हजार अठरा आजची मध्यरात्र महत्त्वाची आहे कदाचित अशी रात्र तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही हे या शतकातल्या सगळ्यात मोठ्या चंद्रग्रहणाचं निमित्त आहे आज चंद्रग्रहण बघायला जागायचं का ते पुजायला जागायचं अशा सर्व प्रकारच्या चर्चा देशात सुरू आहेत तेव्हा पुरोगामी असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रात ग्रहण काळात याबाबतली मानसिकता काय आहे त्यावरच ही चर्चा ग्रहण तुमचं काय बिघडवतं या चर्चेत आपल्या सोबत आहेत खगोलशास्त्राचे अभ्यासक दाक्रू सोमण अनिसचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि हिंदू धर्माच्या परंपरांचे अभ्यासक मंदार देव आपल्या सगळ्यांचं स्वागत ग्रहणाच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या या चर्चेतल्या पहिल्या प्रश्नाचा मान हा आपण दाक्रू सोमण यांना देऊया साहेब आज जे काही घडेल अवकाशामध्ये ते बघण्याची संधी मनुष्य जीवाला कदाचित आत्ता जे जे उपस्थित आहेत त्यांना परत इतक्या लवकर तर काही यायची नाही अशा वेळेला ही संधी घेणं कितपत गरजेचं आहे आणि निसर्गाचा कोणता चमत्कार आज रात्री बघायला मिळणार आहे आज खग्रास चंद्रग्रहण आहे आणि ते मोठं आहे म्हणजे जास्त कालावधीचं आहे एक तास त्रेचाळीस मिनिट खगरा स्थिती आपल्याला दिसणार आहे आणि ती दोन तीन तास पंचावन्न मिनिट हे ग्रहण चालणार आहे सर्वात जास्त मोठं ग्रहण जास्त कालावधीचं याला चार कारण आहेत हे मोठं दिसण्यासाठी पहिलं कारण असं की चंद्र आज पृथ्वीपासून दूर आहे ग्रहणाच्या वेळी त्यामुळं त्याचं बिंब आहे ते आकारानं लहान असणार आहे दुसरं कारण महत्वाचं चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे त्याचा वेग कमी आहे फिरण्याचा पृथ्वीभोवती त्यामुळे जास्त कालावधी लागणार आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे पृथ्वीची सावली जे शॅडो छाया ते आकारानं मोठी आहे आणि चौथं कारण हा कालावधी जास्त असण्याला ते म्हणजे चंद्र चंद्र पृथ्वीच्या छायेतून जाताना तो पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जातोय जास्त मार्ग जास्तीत जास्त मार्गातून तो आक्रमण करतोय तेव्हा म्हणून हे चंद्रग्रहण आपल्याला एक तास त्रेचाळीस मिनिट खगरा स्थितीमध्ये दिसणारे हे या शतकातील एकमेव असं आहे जी आकडेवारी उपलब्ध आहे ती आकडेवारी अतिशय रोचक आहे माझ्या कागदांवर काही माहिती लिहिलेली आहे आणि ती असं सांगते की आज चंद्र आणि पृथ्वीतलं सरासरी अंतर हे चार लाख तेहतीस हजार किलोमीटर इतकं असणार आहे दोन हजार अठरा मध्ये जे पहिलं चंद्रग्रहण झालं होतं ते एकतीस जानेवारीला झालं होतं आणि त्यावेळेला चंद्र हा तीस टक्के जास्त प्रकाशमान झाला होता माझा विज्ञान दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न असा आहे की जी गोष्ट मानवाच्या अस्तित्वापासून इतकी लांब आहे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनानं मानवावर काही परिणाम होतो असं तुम्हाला वाटत मानवावर परिणाम होतो नक्की होतो पण तो कसा तर ग्रहण कसं लागतं त्याची माहिती मिळाली पूर्वी असे समज होता गैरसमज होता की के राहू केतू चंद्र सूर्याला गिळतात असं समाजामध्ये होतं परंतु मानवानं ग्रहणांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं चंद्रग्रहण का होतं चंद्र पृथ्वीच्या छायेमध्ये आल्यामुळे होतं आणि सूर्यग्रहण का होतं तर सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो आड आणि त्यामुळे सूर्याचा भाग दिसत नाही तर हे कारण समजलं हा मानवावर परिणाम झाला की खगोलीय घटना ज्या घडतात त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याचं संशोधन करून ते का घडतं त्याचे नियम शोधले जातात हे एक फायदा मानवावरती झालेला आहे या ग्रहणांचा म्हणून मी नेहमी म्हणतो लोक विचारतात माझ्या राशीला हे ग्रहण कसं आहे मी नेहमी सांगतो जे लोक हे ग्रहण पाहतील अभ्यास करतील त्यांच्या राशीला हे चांगलं आहे बाकीचे जे झोपून राहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण अशुभ आहे कारण आलेली निसर्गाची संधी त्यांनी घेतली नाही हा मानवावरती खराब परिणाम आहे ज्ञान संपादन करण्याचा हा विशेष आहे बरोबर आहे एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही मांडलेली भूमिका निश्चितच तुमच्या जागी योग्य आहे आपल्यासोबत मंदार देव आहेत धार्मिक परंपरांचे ते अभ्यासक आहेत देव साहेब मानवावर परिणाम होतो असं सांगून डाकू सोमण यांनी तुमच्या बाबतीत एक पॉईंट स्कोअर करायची संधी दिलेली आहे पण आता मला एका वेगळ्या प्रश्नाचा परामर्श तुमच्याकडून हवा आहे आणि तो असा आहे की माणसावर ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम होतो असं जर धार्मिकदृष्ट्या मानलं तर मग या अनुषंगिक बंधनांमध्ये सर्वात जास्त स्त्रियांनाच का बांधलं जातं देव माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत आपण आज चांगला प्रश्न आहे आपण सुरुवातीला ग्रहणाची हो हो आवाज येतो आहे आपण सुरुवातीला मुळामध्ये ग्रहणाची जी संस्कृत व्याख्या आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे तर ती आपण पहिल्यांदा समजून घेऊ गृह्णांती गतिविशेषांत किंवा गृहणांती फलदातृत्वेनं जीवान विशिष्ट गतीने हे जे काही ग्रहण करणारे किंवा फल देणाऱ्या रूपाने या जीवांचं ग्रहण करणारे किंवा जीवांना व्याप्त करणारे अशी ही या ठिकाणी ग्रहणाची व्याख्या सांगितलेली आहे यातला हा जो ग्रहणामधला जो न शब्द खास करून इथे सांगितला आहे हा वैकुंठ निर्देशक शब्द या ठिकाणी सांगितलेला आहे आता आपला जो प्रश्न आहे की स्त्रियांनाच का आता असं याच्यामध्ये आहे की स्त्री ही सुद्धा मुळामध्ये शक्ती आहे आणि पुरुष स्त्री लहान मुलं बालक वयोवृद्ध या सर्वांवरती त्यांच्या ज्या राशी आहेत त्याच्यानुसार कमी जास्त प्रमाणामध्ये हा जो काही परिणाम आहे हा या ठिकाणी होत असतो हे जे होणारं जे आजचं चंद्रग्रहण आहे तर हे उत्तराषाढा नक्षत्र आणि श्रवण नक्षत्रामध्ये मकर राशीमध्ये या ठिकाणी ते होत आहे त्याच्यामुळे ज्या काहींना अनिष्ट आहे त्यांना अनिष्ट परिणाम जाणवू शकतो देव मंदार एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून वेगळ्या पद्धतीनं हवं आहे आणि ते अतिशय स्पष्ट आहे की आज तुम्ही म्हणलात की स्त्रिया या शक्ती आहेत निश्चित या बाबतीत दुमत काही असू शकत नाही मग त्याला धर्म असो विज्ञान असो कायदा असो कोणी म्हणणार नाही की या बाबतीत काही वेगळं मत कोणाचं असू शकतं मग अधिकाधिक बंधनं त्यांच्यावर आहेत मग पुरुषांवर बंधनं नाही आहेत का पुरुषांनी त्या अनुषंगिक काही धार्मिक बंधनं पाळावीत असं तुम्हाला वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन आजच्या घडीला जेव्हा माणूस नोकरी पेशा आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रवासात आहे अनेक विविध प्रकारच्या कामात गुंतलेला आहे अशा वेळेला त्याला ग्रहण काळाची बंधन पाळणं शक्य काय असू यामध्ये असं आहे की आपण हे जे चंद्रग्रहण आहे सूर्यग्रहण आहे तर चंद्रग्रहण जे आहे ते पौर्णिमेला होत असतं सूर्यग्रहण जे आहे ते अमावस्येला होत असतं हे आपण जाणतोच तर यामध्ये आपण अगोदर ती क ग्रहणाची स्थिती म्हणजे काय आहे ती कशी होते हे अगोदर आपण सोमनशास्त्रींनी या ठिकाणी विस्तृतरित्या त्याचं विवेचन केलेलंच आहे तर आता आपला जो प्रश्न आहे की मनुष्य कामामध्ये किंवा त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये हा हे असू शकतो पण ही जी घटना आहे ही खगोलशास्त्रीय घटना आहे ही अवकाशामध्ये घडणारी घटना आहे त्याच्यामुळे की हो जो काही या ठिकाणी ग्रहतारे आहे ते त्यांचं जे काम आहे ते करतच असतात त्याचा कमी जास्त परिणाम हा त्या त्या व्यक्तीच्या त्या त्या राशींवरती हा होणारच असतो मनुष्याने त्याच्या कामामध्ये हाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ग्रह तारे हे परिणाम करत असतात मग ते परिणाम करणारे ग्रह आपल्यापासून इतके लांब आहेत हजारो मैल लांब आहेत हा एक प्रचलित वाकप्रचार आहे मराठीमधला अशा प्रकारे हजारो मैल लांब असलेल्या ग्रहताऱ्यांचा आपण अनुभव हा इतक्या दूरून कसा काय घ्यायचा यावर अनेकदा प्रश्न उपस्थित होतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते आपल्यासोबत आहेत मला सांगा की मुळात या संदर्भातला जो प्रश्न उपस्थित होतो तो कायम असा असतो की इतक्या दूरवरच्या ग्रहांचा परिणाम मानवावर होतो का आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायम याबाबत प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांच्या आस्थेवर का घात करत असते खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणाच्याही आस्थेवर घात करण्याचा काही प्रश्नच येत नाही आपण घटनेने आपल्याला धर्म मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते घटना समिती मानते त्याच्यामुळं हे स्वातंत्र्य पण मानते पण ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात त्याच्या विरुद्ध समिती काम करते आत्ता तुम्ही जे सांगितलं की मानवी जीवनावर या अशा ग्रहणाचा काही परिणाम होतो का खरं तर अशा पद्धती ज्या काही ग्रहणं ही गोष्ट ज्या काळात लोकांनी पाहिली आपल्या पूर्वजांनी तर त्यावेळेला त्यांना ह्या गोष्टीचं काही गूढ कळालं नाही काही वेळा त्यांना भीती वाटली कुतूहल वाटलं त्याच्यातून त्यांनी काही तर्क करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात मोठी गोष्ट ग्रहगोल ताऱ्यांचा मानवावर परिणाम होतो का आणि मग तो विशिष्ट माणसावर विशिष्ट परिणाम होतो का तर ह्याचा काही कोणी शास्त्रीय अभ्यास केलेला आहे का तर त्या काळामध्ये अशी काही यंत्रणा नव्हती की ज्याच्यामुळं अमुक एका ग्रहाचा अमुक एका माणसावर अमुक एक परिणाम झाला असं काही सिद्ध करणारी काही म्हणजे एखाद्या ग्रहाचा एखाद्या माणसावर परिणाम होतो हे जेव्हा सिद्ध करायचं असेल तर बाकीच्या ग्रहांचा परिणाम त्यांनी थांबवला पाहिजे नाही पण इथे महत्वाचा दुसरा प्रश्न असा जन्माला येईल मग की जर समजा परिणाम होतो का नाही याबाबत आधी सूचना नव्हती आणि आता थोड्या वेळापूर्वी दाकरू सोमण यांनी स्वतःहून सांगितलं की काही अंशी परिणाम संभवतो मग अनिसाला तो सुद्धा मान्य नाहीये नाही नाही सोमन सरांनी जे सांगितलं ना त्याच्यामध्ये परिणाम संभवतो म्हणजे लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे हा परिणाम झालेला आहे असं त्यांनी सांगितलं ना की कोणत्या विशिष्ट राशीला विशिष्ट परिणाम झाला आणि त्यांनी हे पण सांगितलं जे कोणी हे ग्रहण पाहणार नाही त्यांच्यावर अशुभ परिणाम होणार म्हणजे काय त्यांना ते त्यांच्या ज्ञानात भर पडणार नाही जे पाहतील आणि त्यांच्या पाहती। ज्ञानामध्ये जरा भर पडणार आहे म्हणजे हा निसर्गाचा विलोभनीय दृश्य जे पाहतील त्यांचं ज्ञान वाढणार आहे त्यांना एक आनंद मिळणार आहे जे पाहणार नाही ते अजूनही त्या जुन्या गोष्टीमध्ये राहतील तुमचं म्हणणं असं आहे की ज्ञानग्रहणाच्या साठी आपण दर्शन घेतलं पाहिजे आज चंद्राची जी काही नवीन रूपं आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आयुष्यात एकमेव अशी संधी येणार आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा चंद्र पाहण्याची माणसाचं आणि चंद्राचं नातं तसं फार जुनं आहे देव तुमच्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मंदार देव प्रश्न असा आहे की मानवावर होणाऱ्या परिणामाबाबतीत धार्मिक आस्था ज्या कुठल्या आपल्यासमोर येत असतील त्या धार्मिक आस्था या कितपत रूढी परंपरेत तुम्ही बांधू इच्छित आहात त्यातून कधी सुटका शक्य आहे का नाही याच्यामध्ये बांधणं किंवा सोडणं हा काही मुद्दा नाहीये आणि मा आपल्या मगा प्रसाद जी आपल्या मगाच्या प्रश्नाचं एक थोडस राहिलं होतं त्याचं विवेचन अगोदर करतो की आपण मग जे सांगितलं की अमुक इतक्या लाख किलोमीटरवरती अमुक इतके ग्रह आहेत तर त्याचा परिणाम होतो का तर याचं उत्तर अगदी सोप्पं याच्यामध्ये आहे की आपण जर कितीही लाख किलोमीटरवरती ते जरी ग्रहतारे असले तरी आपल्याला डोळ्यांना जे दिसणारे जे दोन मुख्य आहेत सूर्य आणि चंद्र ते कितीही ला लांब असले तरी आपल्याला ते रोज दिसतातच आहे आपण त्यांचं दर्शन हे रोज घेऊ शकतो आहे आणि त्यांचा जो प्रकाश आहे त्यांचं जे तेज आहे ते रोज आपल्यापर्यंत पोहोचतच आहे सूर्य आत्मा जगत असत सुगश्च सूर्य जो आहे हा सूर्य हा सर्व जगाचा आत्मा सांगितलेला आहे त्याच्यामुळे तो जर उगवला नाही तर आपला दिवस चालूच होणार नाही तर याच्यामध्येच याचं उत्तर दडलेलं आहे की कि ते कितीही लांब जरी असले तरीसुद्धा त्याचा परिणाम हा आपल्यावरती होणारच आहे आणि दुसरं चंद्राच्या बाबतीमध्ये असं सांगितलेलं आहे वेदामध्ये की चंद्रमा मनसो जाता हा तर चंद्र जो सांगितलेला आहे हा मनाचा कारक सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे आणि आपण जे बघतो की समुद्राची ओहटी आणि जी भरती आहे ती सुद्धा या चंद्राच्या कलेवरती अवलंबून आहे आणि ती, ती सुद्धा चंद्राच्या कलेनुसार होत असते हे सर्व आपल्याला सिद्ध झालेलंच आहे त्याच्या अगदी बरोबर हाच एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा असतो प्रत्येक वेळेला हा चर्चेमध्ये आवर्जून मांडला जातो की जर समजा इतक्या हजारो मैल लांब असलेल्या ग्रहांच्या अनुभवामुळे किंवा त्यांच्या प्रभावामुळे सर्वसाधारणपणे पृथ्वीवर भरती ओहोटीचं काम होतं तर मग मानवावर त्याचा परिणाम का अशक्य आहे दाकृ सोमण या संदर्भातला खरं तर काही वैज्ञानिक खुलासा तुमच्याकडून अपेक्षित आहे तुम्हाला वाटतं असं की मानवाच्या शरीरावर ग्रहणकाळात कुठल्याही प्रकारे काही वैज्ञानिक बदल संभवतात तो जो खास करून मनाचा मुद्दा मांडला जातो त्याबद्दल आपण बोलायला पाहिजे मनाचाही नाही आणि शरीराचाही नाही कुठलाही परिणाम होत नाही असं विज्ञान सांगतं याचं कारण असं आहे समुद्राला भरती येते ती आकर्षणामुळे येते चंद्राच्या आणि सूर्याच्या हे माहीत झाले विज्ञान त्याच्या मागचं माहीत झाले पण मला वाटतं आकाशातल्या ग्रह ताऱ्यांपेक्षा आपला बॉस आपली पत्नी आपली मुलं आपला शेजारी आपला हे सहेज जास्त परिणाम करत असतात आणि ग्रहण आपण वेठीस धरतो खरं सांगायचं तर माणसाच्या मनातील ग्रह आग्रह विग्रह दुराग्रह संग्रह पूर्वग्रह हेच जास्त डेंजरस असतात आणि आपण शनीला आणि गुरुला विठी जातो मला मंदार ना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या धर्मशास्त्रात लिहिलेला आहे गरोदर स्त्रियांनी ग्रहण कालामध्ये काही खाऊ नये आता हे ग्रहण तीन तास पंचावन्न मिनिट आहे गरोदर स्त्रीला नाही का त्रास होणार जर तिने खाल्लं नाही तर अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय हाच प्रश्न घेऊन मी खर तर मंदार देव यांच्याकडे जाणार होतो देवसाहेब जर समजा एखादी महिला गरोदर आहे आणि तिला वेदना संभवत आहेत किंवा तिला त्रास होतोय कसाला तिला भूक लागलेली आहे सांगता येत नाही गरोदरपणात काय होईल कदाचित तिथे बसलेला कुठलाही गेस्ट आणि मी सुद्धा त्या वेदना या बाबतीत कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू शकत नाही अशा वेळेला त्यांनी काय करायला पाहिजे काही त्याला मार्ग आहे का धर्मामध्ये काही प्रायश्चित्त आहेत का नाही त्याच्यामध्ये आपल्या सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे की धर्माने कधीही कोणालाही जे मुळामध्ये असं आहे की प्रकृती ही प्रकृतीला मदत करत असते विकृतीला नाही असं सांगितलेलं आहे आपल्या धर्मामध्ये तर त्याच्यामध्ये धर्माने कधीही कुणालाही वेठीच धरलेलं नाही आहे आणि आपण जर धर्माचं चांगल्या पद्धतीने जर आचरण केलं त्यातल्या गोष्टी समजवून घेऊन जर आपण त्याच्यातलं जर चांगलं आचरण केलं तर आपल्याला ते निश्चित समजेल ह्या आता याच्यामध्ये असं आदि अतिशय स्पष्ट प्रमाण याच्यामध्ये दिलेलं आहे की बाल म्हणजे लहान बालकं त्याच पद्धतीने वयोवृद्ध आणि गर्भवती स्त्रिया यांना जे नियम आहेत हे प्रकृतीच्या मार्गास्तव यांना नियम शिथिल सांगितलेले आहेत आ, हे त्याच्यामध्ये सर्व पंचांगामध्ये सुद्धा हे जे नियम शिथिल सांगलेले सांगितलेले आहेत त्याच्याबद्दलचा सा खुलासा थोडासा आपल्याकडून अपेक्षित आहे की त्यांना नियम पाळणं बंधनकारक नाही म्हणजे नियम शिथिल आहेत का त्यांच्यासाठी वेगळे कुठले नियम आहेत तुम्ही जरा पटकन सांगा कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यांच्या हो हो त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की वेदकालापासून नियम पाळावे असं सांगितलेलं आहे पण वेदकालापासून नियम पाळणे शक्य नाही म्हणून बाल म्हणजे लहान मुलं वयोवृद्ध आणि गर्भवती स्त्री यांनी शिजवलेलं अन्न खाऊ नाही त्यातल्या जर त्यांना खाण्याचाच विषय असेल तर त्यांनी कोरडं जे अन्न आहे ते ते खाऊ शकतात शिजवलेलं अन्न त्या ग्रहण काळामध्ये त्यांनी भक्षण करू नये असं या ठिकाणी थोडशी नियमामध्ये शिथिलता त्यांना दिलेली आहे असं याच्यामध्ये दिलेलं आहे दाकृ सोमण यांना यावर अत्यंत महत्वाची काही प्रतिक्रिया द्यावी असं वाटतं दिलेलं नाही एक हो एक लक्षात घ्या ग्रहण काळामध्ये खाऊ नये असं सांगितलेलं आहे फक्त वेद काल कमी केलेला आहे आता यावेळी आज तीन तास पंचावन्न मिनिटं ग्रहण आहे या कालावधीमध्ये त्या गरोदर महिलेनं काही खाल्लं नाही तर तिच्या गर्भारावरती परिणाम वाईट होणार आरोग्यावरती परिणाम होणार मग तुम्ही मला सांगा ते पाप नाही का जर तिला खायला दिलं नाही तर ले ले मला मुद्दाम सांगायचंय दुसरं एक सांगितलेलं आहे की ग्रहण कालामध्ये मलमूत्र विसर्जन करू नये असं लिहिलेलं आहे काही ठिकाणी मला तुम्ही सांगा एखाद्याला मलमूत्र विसर्जन करायचं असेल या काळात तीन तास पंचावन्न मिनिटं तर कसं थांबवू शकेल हे आरोग्यास वाईट नाही वाई ना ना? ना का या रूढी सगळ्या कालवाह्य झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला बदलाव्या लागतील आणि त्या बदलल्याच पाहिजेत आपण जर बदलल्या नाही ना तर लोक त्या बदलतील लोक त्या पाळणार नाहीत म्हणून धर्म मार्तांडानी स्वतःहूनच हे नियम पूर्वीच्या काळी ठीक होते आता वैज्ञानिक युगात होत मला मूत्र विसर्जन करायचं नाही तर तीन तास पंचावन्न मिनिटं तो मनुष्य कसा थांबू शकेल आरोग्याला ते हानिकारक नाही का हे समजून घ्यायला पाहिजे या रूढी कालबाह्य झालेल्या आहेत त्या काढून टाकायला पाहिजे मनातून नाहीतर आपण तुम्हाला तुम्हाला हा मुद्दा पटतो का याचं कारण असं आहे की हा प्रश्न केवळ काही अनीसकडून उपस्थित होतो अशातला भाग नाही हा विज्ञानवादी लोकांकडून पण उपस्थित होणारा प्रश्न आहे की ज्या रूढी परंपरा हजारो वर्ष चालत आल्या त्या स्थल कालमापनाच्या अनुसार बदलायला हव्यात नक्कीच नक्कीच नाही त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की मगच आपल्याला आपल्याशी मी वाक्य वापरलं की प्रकृती ही प्रकृतीला मदत करत असते विकृतीला नाही या न्यायाने आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे काही जग दिलेलं आहे ती काही केवळ अंधश्रद्धा नाही आहे तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत नुसतंच मलमूत्र विसर्जन हा विषय नाही आहे तर त्याच्यामध्ये अनेक विषय त्याच्यामध्ये दिलेले आहेत की ते त्या ग्रहण मध्ये त्याज्य करण्यासाठी सांगितलेले आहेत अन्नभक्षण करू नाही त्याच पद्धतीने त्यांनी मगाच मुद्दा सो हे केलेला आहे की त्या काळामध्ये सुद्धा घेऊ नये तर त्याचे जे काही अनिष्ट परिणाम आहेत ते आपल्या शरीरावरती होत असतात या मला वाटतं की आपल्याला पुढचा प्रश्न हा मिलिंद देशमुख यांना विचारायला हवा मिलिंद देशमुख आपल्याकडच्या वेळेची मर्यादा पाहता मी केवळ आपल्याला एका मिनिटात उत्तर द्या असं म्हणेन आपण सांगा या स्थितीमध्ये जनतेमध्ये जर समजा जागृती आणायची असेल तर तुम्ही काय सांगाल एका मिनिटात उत्तर द्या हा तर गरोदर स्त्रीच्या बाबतीतच सर्वात जास्त प्रमाणात ह्या अंधश्रद्धा आपल्याला दिसतात की तिने कांदाची चिरू नये तिने अजून भाजीची चिरू नये तिने खाऊ नये तिने झोपू नये तिने अजून काय खरं तर मागच्या वर्षी एका बाईची डिलेवरी होत असताना म्हणजे तिला कळा येत होत्या पण सासूनी सांगितलं ग्रहण काळात दवाखान्यात जायचं नाही आणि ह्या एका त्या सासूच्या हट्टापायी त्या बाईचं मूल पण मेलं आणि ती बाई पण मेली खरं तर ती बाई मेल्यामुळं हे आपल्याला त्याच्यामागचं सत्य कळालं पण आज देखील हजारो स्त्रिया गरोदर स्त्रिया कळा सहन करत घरामध्ये बसलेल्या असणार आहेत मला असं सर्वांना सांगायचं की असा काही होठ शिरणं अजून मुलाचं काही व्यंग निर्माण होणं ह्याचा आणि ग्रहणाचा काडीचाही संबंध नाही आहे आणि आता आपल्याला सर्व विज्ञानामुळं क पाहता येतं की मूल आपलं कसं चांगल्या पद्धतीने जन्माला येऊ शकतं त्याच्याबद्दलचे वेगळे गोष्टी आहेत आणि ह्या ग्रहणाचा गरोदर स्त्रीवर काहीही परिणाम होत नाही मला तर अशी वाटतं की ह्या त्या स्त्रियांना सुवर्ण संधी आहे ही की आपलं मूल जर ग्रहण काळात जन्माला येणार असेल तर आम्ही ही अंधश्रद्धा सोडण्यासाठी कसं हे कसं हे सिद्ध केलं की आम्ही ग्रहण काळात आमच्या मुलाला जन्म दिला आणि हे मुलगं पुढं कितीतरी वर्ष सांगू शकल की माझ्या आईने हा पायंडा पाडला की ह्या धन्यवाद धन्यवाद देशमुख मंदार देव आणि त्याचबरोबर दाकू सोमण आपल्या सगळ्यांचे रोकठोक मध्ये आपण इथे थांबतोय मात्र जाता जाता एक तपशील आपल्याला नक्कीच द्यावा असा वाटेल तो म्हणजे असा आहे की यंदाच्या वर्षात पाच ग्रहण होणार आहेत त्यामध्ये तीन सूर्यग्रहण आहेत दोन चंद्रग्रहण आहेत ग्रहणाबाबतच्या या चर्चेत आपण थांबताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ग्रहण हा नैसर्गिक आविष्कार आहे आणि तो वास्तव आहे हेच वास्तव स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे